मी मीनाक्षी, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात ठळक घडामोडी. रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांचा विवाह सर्वाधिक चर्चित विषय असून सोशल मीडियावर या विवाहाची चांगली धूम आहे. बुधवारी दोघांनीही कोकणी रिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा पार पाडला असून गुरुवारी सिंधी रिवाजाप्रमाणे हा विवाह पार पाडणार आहे. सध्या रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्या विवाहाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दोघांच्याही विवाहाचा अद्याप एकही फोटो समोर आलेला नाही. याबद्दल मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळली जात आहे. सगळ्या देशाला त्यांच्या लग्नाचे पोटे पाण्याची घाई झाली असून सोशल मीडियावर ह्या रॉयल वेडिंगचे इतके हॅशटॅग बनले आहेत की आतापर्यंत कुठल्याही बॉलिवूड वेडिंग मध्ये बनले नाही. काल या दोघांनी कोकणी पद्धतीने विवाह केला असून आज यांचा सिंधी पद्धतीने विवाह झाला आहे. औरंगाबाद येथील चिकलठाणा विमानतळावर 1 कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. अबुधाबी येथून आणलेली सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे 3 किलो सोने कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. दिल्ली औरंगाबाद विमानाने 2 सोने तस्कर चिकलठाणा विमानतळावर येत असल्याची माहिती मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार औरंगाबादच्या कस्टम अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करत 2 तस्करांना विमानतळावर ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे तब्बल 1 कोटी रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे सापडली. या तस्करी मागे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का या दृष्टीने आता तपासणीची चक्रे फिरवली जात आहेत. शिर्डी येथील प्रकाश वाघमारे खून प्रकरण गेल्या 10 दिवसापासून मोठे चर्चेत होते. मात्र छडा लावण्यात येथील पोलिसांना यश आले असून 6 नोव्हेंबरला निमगाव परिसरात सापडलेला मृतदेह हा सावळी विहीर येथील कर्मचारी प्रकाश वाघमारेचाच आहे हे निष्पन्न झाले आहे. त्याच्या मित्रांनीच हा खून केल्याचे समोर आले आहे. मृतकाचा भाऊ राहुल वाघमारे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात प्रकाशच्या खुनाची तक्रार नोंदवली होती. या दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठळ ठोकला. अखेर या खुनाचा छडा लावण्यात यश आले असून प्रकाश व त्याच्या मित्राचे मद्याचे बिल देण्यावर वाद झाला होता. या वादातून प्रकाशचा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून या घटनेतील 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील 4 आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. ते जे चौघ आहेत त्याच्यापैकी एक सोडला तर बाकीच्यांचं वय 20 ते 25 वर्ष दरम्यान आहे. त्यामुळं हा गुन्हा त्यांच्या म्हणजे वयाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. एवढ्या कमी वयात त्यांच्याकडून असं कृत्य त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं पालकांनी त्यांच्यावर योग्य तो अंकुश ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पंढरपूर येथील करमाळा गावात पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची गुंडगिरी समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत तलवारी घेतलेल्या गुंडाच्या मदतीने ग्रामस्थांना दमबाजी केल्याचे खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. करमाळा तालुक्यात दुष्काळ असल्याने कुकडी नदीचे पाणी ओढ्यातून विहिरीत साठवून घेण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करत असताना पुणे जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने याच गावात आपल्या जमिनीत पाणी नेण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने गावाकडे जाणारे पाणी वळवून आपल्या शेताकडे नेण्यास प्रयत्न केला. मात्र पाणी वळवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असता हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसोबत तलवारी घेऊन गुंडांनी ग्रामस्थांना धमकावले व दमदाटी केली. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. तसेच या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. नांदेड येथे 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली असून आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोदावरी नदी पात्रात टाकल्याची घटना समोर आली आहे. हरविंदर सिंग असं या मृत तरुणाचं नाव आहे. नांदेड येथील कोटा परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रात दुपारच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हरविंदर सिंग भोसीवाले असे मृत तरुणाचे नाव आहे. अज्ञात मारेकरांनी धारदार शस्त्राने डोक्यावर पाठीवर चेहऱ्यावर त्याच्या वार केले. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत राहा आधार न्यूज. हजारो वेबसाईट तसेच ऍपच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण केली जात आहे.
ऑनलाईनचा वापर जरी वाढला असला तरी फसवणुकीचे धोके शेकडो पटीने वाढले आहेत. सध्या अमेझॉन एक नामांकित वस्तू विक्रीच्या वेबसाईटच्या नावे व्हॉट्सअप ऍपवर एक खोट्या ऑफरचा मेसेज फिरत असून त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरल्याने ती माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. अमेझॉनचे नाव वापरून खोटी वेबसाईट तयार करून नागरिकांची माहिती चोरण्यात येत आहे. हा मेसेज खरा समजून नागरिक वस्तू ऑर्डर करीत आहेत, मात्र यामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून अमेझॉन या नामांकित वेबसाईटच्या नावाने अमेझॉन की सबसे बडी सेल असा शीर्षकाचा एक मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहे. त्यात कॅननचा कॅमेरा 199 रुपये, विवा कंपनीचा मोबाईल 1799 रुपये, ऍपल कंपनीचे घड्याळ केवळ 11 रुपयांना, तर या मेसेजच्या खाली लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ऑर्डर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर फ्री डिलिव्हरी हा मेसेज खोटा असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. माओवाद्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या 5 संशयितांच्या विरोधात तपास करून पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. भीमा कोरेगाव प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोभा सेन, महेश राऊत, रोना विल्सन यांच्या अटकेला 3 सप्टेंबर रोजी 90 दिवस पूर्ण होत आहे. 90 दिवसात त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल न झाल्यास आरोपींना जामीन मिळू शकतो. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढ मिळावी असा अर्ज पुणे पोलिसांकडून न्यायालयात दाखल करण्यात आला. त्यानुसार 90 दिवसांची मुदतवाढ ही देण्यात आली होती. ही मुदत संपण्याआधीच या प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दोषारोपपत्र सादर केले. मात्र या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांना नसून तो NI कडे सोपविण्यात यावा अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली. अधिकार नसताना तपास केला म्हणून संबंधित तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. चंद्रपूर जुनोना जंगलात रेल्वेच्या धडकेत वाघाचे 2 बछडे ठार झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. चांदा फोर्टकडून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीखाली ही घटना घडली. सकाळी चंद्रपूरहून निघालेल्या गाडी जुनोना या परिसरातील गंधाट जंगलातून जाते. पहाटेच्या वेळेस रेल्वे रुळावरून आलेल्या या आधी बिबट्यांची अस्वलाची पिले रेल्वेखाली ठार झाली होती. चंद्रपूर गोंदिया रेल्वे गाडीच्या चालकाला रेल्वे ट्रॅकवर पडलेले 2 बछडे दिसले होते. मात्र गाडीचा वेग अधिक असल्याने तो नियंत्रित करणे अवघड होते. परिणामी त्याने पुढील स्टेशनवर या घटनेची नोंद केली. मध्यरात्री गेलेल्या एखाद्या गाडीखाली हे बछडे आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता रेल्वे रुळावर एका बछड्याचा पाय आढळून आला. तो पाय रेल्वे रुळावरील 2 बछड्यांचा नसल्याने तिसरा बछडा असावा असा कयास बांधून जवळपास शोध घेण्यात आला. त्यात रेल्वे रुळाच्या बाजूला तिसराही बछडा मृत अवस्थेत आढळला. डोंबिवली येथील प्रथेने ज्वेलर्स या सराफाने येथील ग्राहकांना 7 कोटीचा गंडा घातला असून तो परिवारासह डोंबिवलीतून फरार झाला आहे. ग्राहकाच्या तक्रारीनुसार डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात या सराफाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. दीपावलीसाठी आपले सुरक्षित ठेवलेले दागिने परत घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना डोंबिवलीतील प्रथेने ज्वेलर्सने फसवल्याची घटना समोर आली आहे. याचा मालक अजित कोठारी यांनी अशा प्रकारे 15 कोटी रुपयांचा ग्राहकांना गंडा घातला आहे. गेली 15 वर्षापासून डोंबिवली येथे सराफाचा व्यवसाय करणाऱ्या अजित कोठारी याने ग्राहकांचा विश्वास संपादन करत नवनवीन स्कीम सुरू केल्या. 10 तोळे सोन्याचे दागिने आमच्याकडे ठेवल्यास 12 महिन्यात 11 तोळे सोने मिळेल असे आमिष दाखवून कोठारी याने शेकडो तोळे गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहक आपले ठेवलेले सोने परत आणण्यासाठी गेले असता यात हा सराफ आपले दुकान व घर विकून फरार झाल्याचे समोर आले. प्रथमेश ज्वेलर्स आहे, जी फर्म 15 ते 16 वर्षापासून आहे. त्याचे मालक आहे अजित मोहनलाल कोठारे. यांनी जनतेचा विश्वास संपादन करून, एवढी जुनी फर्म असल्यामुळे लोकांचा विश्वास बसलाच त्यांच्यावर, त्यांनी त्याचा गैरफायदा घेत त्यांच्याकडनं पैशाच्या स्वरूपात ठेवी ज्या 14% व्याज जे रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या बाहेर आहे किंवा नियमाप्रमाणे नाही, अशा प्रकारे ठेवी घेऊन त्याचं 14% व्याज देण्याची स्कीम केली. दुसरी स्कीम सोन्याच्या मार्फत केली. सोन्याच्या बदल्यात 10 तोळे सोन्याच्या बदल्यामध्ये 11 तोळे सोनं वर्ष भरत द्यायचं. आणि हे सगळं सोनं आणि पैसे हे ते लोकांना वेळेवर परत देऊ शकले नाही. तपास करताना आमचं असं लक्षात आलं की हा पैसा त्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवला. ज्यावेळेस लोकांचे देणे वाढले आणि ते देऊ शकत नाही त्यावेळेस त्यांनी दुकान ज्या ठिकाणी
प्रथमे ज्वेलर्स हे चालत होतं, तर दुकानाचा गाळाही त्यांनी विकला, त्यातलं फर्निचर आणि इतरही इतर लोकांना त्यांनी वाटून दिले, नोकर लोकांना पैशाच्या मोबदल्यात, आणि फ्लॅट होता त्याचीही खरेदी विक्री केली, आणि हे करून त्यांनी दुकान बंद करून इथून पसार झाले. त्याबद्दल आमच्याकडे 8 जे गुंतवणूकदार आहेत ते 27 तारखेला येऊन आमच्याकडे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आम्ही तिथे बोर्ड नोटीस बोर्ड लावला की ज्यांचे कोणाचे पैसे गुंतले असतील त्यांनी पोलिसांना यावं आणि संकोचपणे तक्रार करावी. त्यामुळे आतापर्यंत आमच्याकडे 24 लोक आलेले आहेत. ही सदरची रक्कम जी आहे तर लिखित स्वरूपात तक्रार आमच्याकडे 2,64,00,000 आहे जवळपास. आणि जो IQ माहिती आहे सदरची, हा जो फ्रॉड आहे, हा जो अपहार आहे, हा 7 कोटीच्या पुढे जातो आहे. त्यांचा आरोपींचा शोध चालू आहे, लवकरच त्यांना पकडण्यात येईल. आणि सदरचा पैसा मुख्यतः गरीब मध्यमवर्गीय लोकांचा असल्याने त्यांना तो मिळणे गरजेचं आहे, आणि तो आम्ही मिळून देण्यात पोलीस तपास व्यवस्थित करून निश्चितच मिळून देऊ याची आम्हाला खात्री आहे. आमिषापोटी खोट्या प्रलोभनाला बळी पडू नका व आपला बँक पिन कोड किंवा अधिक लाभ देणाऱ्या खासगी दुकानदाराच्या कुठल्याही जाहिरातीला बळी पडू नका, असे आव्हान जनतेला आधार न्यूजच्या माध्यमातून पोलिसांकडून करण्यात आले. सामान्यांचा पैसा सोनं वारंवार असं खराब होऊ नये यासाठी आधार न्यूजच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता जनतेला? आम्ही तसं जे मोठे पब्लिक क्राऊड पुलिंग जे सण फेस्टिवल्स आहेत, जसं पाडवा आहे, दिवाळी पार्ट आहे, हे डोंबिवलीमध्ये कार्यक्रम होतात. आम्ही पोलीस मित्र आणि इतर नागरिकांच्या सहकार्याने फलकावर सायबर क्राईम, फसवणूक किंवा तुमचं पिन कोड कोणाला सांगू नका याबाबत नेहमी अवेअर करतच असतो. याबाबत आम्ही लवकरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पब्लिकला अवेअर करण्याचं, सोसायटीमध्ये जाऊन त्यांना अवेअर करणार आहोत की ज्या ठिकाणी तुम्हाला व्याज जास्त मिळतं ते निश्चितच फसवा असू शकतं, त्याबद्दल खात्री करूनच त्या ठिकाणी पैसे गुंतवावे असं आमचं आव्हान राहील. डोंबिवली प्रथमे ज्वेलर्स या सराफाने ग्राहकांना अनेक आमिष दाखवून करोडो रुपये लुटले, मात्र त्याच्या पळून जाण्याने हा प्रकार थांबलेला नाही तर अनेक ज्वेलर्स अशा प्रकारच्या योजना राबवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. प्रथमे ज्वेलर हा कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून गायब झाला आहे. तरी देखील कल्याण डोंबिवली परिसरात ग्राहकांना सोन्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात दुपटीने रक्कम देण्याचे फलक लावून असे प्रकार सर्रास सुरू आहेत. तर हे होते आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तर अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.